श्री अधिक मास महात्म्य अध्याय आठवा कथा सार। प्राचीन काळी भारताच्या उत्तर भागी नर्मदा तीरावर भुसूर नावाची एक नगरी होती। त्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता। घरची कामे करून तो ज्योतिष्य सांगत असे। ज्योतिष्यात त्याचा हातखंडा होता। त्याची पत्नी सावित्री पतिव्रता होती। तिच्या मुखी नेहमी देवाचे नाव असे। तिचा पती अति कंजूस होता। तो पुरेसे भोजनही करीत नसे। धनसंचयाचा त्यास शोक होता। साठलेला पैसा कधीतरी कामास येईल अशी त्याची धारणा होती। मिष्ठान्न तर त्याला वर्जच होतं। त्यास एकही मूलबाळ नव्हते। त्याच्या पत्नीस याचे फार दुःख होत होते। पती एकदा पंचांग घेऊन घराबाहेर पडला म्हणजे तिला हायसे वाटे। एकदा तसेच झाले। पती घराबाहेर पडला व एक ब्राह्मण तिच्या घरी आला। मी भोजनाचे आमंत्रण देण्यास आलो। बाबा घरी आल्यावर त्यांना माझ्या घरी पाठवून द्या। दुपार झाली। डोक्यावर गवताचा भारा घेऊन ब्राह्मण घरी आला। तो भारा त्याने खाली टाकला। बायकोला तो म्हणाला, ऊन फार आहे, फारच तहान लागली, पाणी पिवास दे बघू। त्याच्या पत्नीने त्यास पाणी दे प्यायला न देता आलेल्या ब्राह्मणाचा निरोपाधी सांगितला। इथून दोन तीन कोसावर एक ब्राह्मण आला। त्याने भोजनाचा निरोप दिला आहे। निरोप ऐकून ब्राह्मणाचे मन विरगळले। तो मनास मुरड देऊन बायकोस म्हणाला, मी जरा आता घाईत आहे, पाणी आता नकोस। तिने पाण्याची झारी समजून दुधाची झारी ब्राह्मणासमोर आणून ठेवली होती। ही पाण्याची झारी सोबत घेऊन जा, वाटेत तहान लागेल ते तुम्हाला प्यायला लागेल। पाणी देखील न पिता ब्राह्मण घराबाहेर पडला। जरा विश्रांती घ्यावी असे त्यास वाटले। तेथे त्याला एक वारुळ दिसले। वारुळाच्या आडोशालाच तो बसला। पाण्याच्या झारीकडे त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याने ती झारी तोंडास लावली, पण दूध तोंडात आले। त्याने ते दूध चुळी वाटे बाहेर टाकले। झारीतले सर्व दूध त्याने वारुळात ओतून टाकले। भुकेला नागराजा संतुष्ट झाला। नागराजास मनुष्याचे रूप आले। नाग म्हणाला, मी नागांचा राजा आहे, रोऊ नका, मी संतुष्ट झालो आहे। काय इच्छा असेल ते मागून घ्या। ब्राह्मण म्हणाला, बायको घरी एकटीच आहे, मी तिला विचारून येतो। ब्राह्मण पळत पळत घरी आला। मग घडलेली हकीकत त्याने पत्नीस कथन केली। पत्नीने त्यास निरोप दिला। ते सेवुनी मनोरथ माझे पुरवावे, इतकेच मागणे स्वामी। निरोप घेऊन ब्राह्मण परत आला। तो निरोप त्याने नागराजास कथन केला। बोले तिथले तेच घ्यावे, अनेक नामागूची वे भावे, समर्थे हेची पुरवावे, इतकेची मागणे स्वामी। नागराजाने निरोप ऐकला, तथास्तु म्हणून भुजंग गुप्त झाला। विचार करीतच तो घरी आला। पैशाच्या घागरीमधून 5 सुवर्णांनी त्यांनी बाहेर काढली। प्रत्येक ब्राह्मणास सुवर्ण नाणे विडा दिला आणि त्यांची बोलवण केली। असा त्याचा पापाचा क्षय झाला। सारेजण सुखाने राहू लागले। कालांतराने ब्राह्मण व त्याची पत्नी मोक्षास पोहोचली। पुण्याने जन्म मरणाचा फेरा चुकला। ही दंतकथा नसून पुराणातील कथा आहे। अध्याय अष्टमोध्याय अधिकमास महात्म्य कथासार श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु।